कदियतू मंगलदाता भक्त जीता मना पुरहिता तू दैवत अमुता। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे आमच्या बाप्पाचा 9वा दिवस, म्हणजे आमचा जागरणाचा दिवस। उद्या आमचे बाप्पा जाणार आहेत, तर आज आमचे पाहुणे आलेले आहेत, माझ्या नंदा आलेले आहेत। तर सकाळपासून आम्ही आता ॲक्च्युली संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळी सगळेजण आम्ही तयारी करतो, फोटोज काढतो आणि आमच्या आजूबाजूला जे काही गणपती आहेत ओळखीचे आमचे, तर त्यांच्याकडे दर्शनाला जातो। आता मी आरती करतोय आणि त्याच्यानंतर दर्शनाला जातोय। दोन तीन ठिकाणी जाणार आहोत दर्शनाला, तर तिथे दाखवतो आम्ही कुठे जाणार दर्शनाला ते। आणि सकाळपासून काय काय केले, सकाळपासून काही मला व्यवस्थित शूट करता आला नाही, जे काही थोडंफार जेवणाचं वगैरे शूट केले तर ते मी तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यानंतर चालले बघा, माझे छोले ते भिजवून घेतलेत मी रात्रभर, एक पाऊण किलो छोले आहेत आणि डाळ आहे अर्धा किलो, पुरणपोळीसाठी कट काढल्याचा। जेवणामध्ये तुम्ही दाखवले ना मगाशी, सोया चिली आहे, ढाबा स्टाईल काय आहे, छोले आहे, दाळभात भाजी सगळं आहे, तुरमा भाजी अपडाऊन बाबा एवढे पैसे घेऊन बसले बसले नकली नोटा घेऊन बसल्यात। जेवली बिवली सरी, आता काय खाते? भूक लागली मग काय खाते? बेंचची शेव गाठी खाते। अरे वा, झोपायचं नाही का तुला? आराम करायचं जरा दुपारच। नंतर आराम करशील। एक हे गजानन तू आदिश्वर,
पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी चाललेलो आहोत, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी चाललेलो आहोत. तर तिथून नंतर मग आम्ही दिदीकडे जाणार आहोत, माझ्या नंदेकडे जाणार आहोत, बाप्पाच्या नमस्कार करायला. म्हणजे त्यांना जायचं आहे, तर त्यांच्यासोबत मी पण चालले. तर चला चला, आम्ही निघालेलो आहोत अशा प्रकारे बाप्पाच्या दर्शनाला. सगळेजण दाखवतो कुठे चाललोय ते. आम्ही पण छत्री, आम्ही पण झालाय तो ते स्माईल पाहुण्याला आनंद होतो वाटत.